हाय फ्रेंड्स, ई मैथ्स ट्यूटोरियल या यूट्यूब चैनल वर आपले सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आपण या व्हिडिओ मध्ये ब्रिज कोर्स अभ्यासतोय। हा ब्रिज कोर्स 2022-23 साठी 30 दिवसांचा आहे आणि त्यामध्ये आपण पहिले 2 दिवस अभ्यासलेले आहेत आणि आज आपण त्यापैकी तिसरा दिवस अभ्यासणार आहोत। एकूण 30 दिवसांचा कोर्स, त्यामधील हा तिसरा दिवस आज आपण तिसऱ्या दिवसाचा अभ्यास करणार आहोत। तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, तसेच शेअर करा। मित्रांनो, आता आपण तिसरा दिवस बघत आहोत। आजचा घटक आहे रेषा आणि कोण। उपघटक आहेत रेषाखंड, किरण, कोणांच्या जोड्या आणि सशर्त विधाने, व्यत्यास आणि प्रमेयाची सिद्धता। महत्त्वाचे मुद्दे कोणांच्या जोड्या, त्यातील पहिला आहे संलग्न कोण आणि लगतचे कोण। जेव्हा दोन कोण संलग्न असतात तेव्हा त्यांच्या दोन कोणांमध्ये पहिला सामायिक शिरोबिंदू असतो। बघा, सामायिक शिरोबिंदू असतो दोन्ही कोणांचा। दोन कोण कोणते आहेत? कोण ए ओ बी आणि कोण बी ओ सी। हा कोण आणि हा कोण दोन कोण आहेत। सामायिक शिरोबिंदू असतो, एक सामायिक बाजू असते। दोघांची सामायिक बाजू कोणती आहे? बी सी सॉरी ओ बी। अँड आंतरभाग विभिन्न असतात, आंतरभाग वेगळे आहेत। हा वेगळा भाग, हा वेगळा भाग, कळले? आता रेषीय जोडीतील कोण। रेषीय जोडीतील कोण म्हणजेच जेव्हा संलग्न कोणांच्या जोडीमधील कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 असते। मग हे कोण संलग्न आहेत? हे दोन कोण कसे आहेत? संलग्न आहेत। हा एक कोण आहे, कोण सर्व हे दोन, या दोन कोणांना पण संलग्न कोण म्हणता येईल। जेव्हा रेषीय जोडीतील कोण संलग्न असतात परंतु प्रत्येक संलग्न कोणांची जोडी रेषीय जोडीतील कोण असतील असे नाही। रेषीय जोडीतील कोण संलग्न असतात परंतु संलग्न कोणांची जोडी ही रेषीय जोडीतील कोण असतीलच असे नाही। महत्त्वाचं काय? रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। बघा या ठिकाणी हा 40 आणि हा 140, 40 + 140 180, 40 + 140 = 180। तर या ठिकाणी कोण बी ओ डी आणि कोण ए ओ डी, कोण बी ओ डी आणि कोण ए ओ डी या आकृतीमध्ये बी ओ डी आणि ए ओ डी हा कोण, तसेच आकृती बीमध्ये ए ओ बी आणि बी ओ सी हे परस्परांचे रेषीय जोडीतील कोण आहेत। नेक्स्ट पूरक कोण। जेव्हा दिलेल्या कोणांच्या जोडीमधील दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते तेव्हा ते परस्परांचे पूरक कोण असतात। आणि आता रेषीय जोडीतील कोण पण किती असते? त्यांची बेरीज 180 अंश असते, पण ते एका रेषेवर असतात। पूरक कोण एका रेषेवरच असतील असं सांगता येत नाही। सीएल म्हणजेच रेषीय जोडीतील कोण हे पूरक कोण असतात परंतु पूरक कोणांची जोडी ही रेषीय जोडीतील कोण असतीलच असे नाही। आता हे दोन बघा, हे दोन कोण पूरकसुद्धा आहेत, रेषीयसुद्धा आहेत, कारण का बेरीज 180। आता या ठिकाणी या कोणाची बेरीज 146 अंश आहे आणि या कोणाची बेरीज किती आहे? कोण असे दाखवा, बाण इथे 34। दोघांची बेरीज 180, म्हणजे दोन कोण पूरक आहेत परंतु हे रेषीय जोडीतील नाहीत। कोटी कोण। जेव्हा दिलेल्या कोणांच्या जोडीतील दोन्ही कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असते तेव्हा ते परस्परांचे कोटी कोण असतात। मग हे दोन कोण परस्परांचे कोटी कोण आहेत? 60 + 30 = 90। हे दोन कोण कोटी कोण आहेत? 40 + 50 किती होतात? 90। विरुद्ध कोण। जेव्हा दिलेल्या कोणांच्या बाजूंपासून विरुद्ध किरणांच्या दोन जोड्या तयार होतात तेव्हा परस्परांचे विरुद्ध कोण असतात। म्हणजे सिंपल असा जो एक्स तयार होतो दोन रेषांमुळे हे आहे विरुद्ध कोण। या ठिकाणी हे विरुद्ध कोण आहेत, हा सुद्धा असा विरुद्ध कोणच आहे। कोण ए ओ सी, कोण बी ओ डी हे विरुद्ध कोणाची जोडी आहे, तसेच ए ओ डी बी ओ सी हे सुद्धा विरुद्ध कोणाची जोडी आहे, कळलं? नेक्स्ट सशर्त विधाने आणि व्यत्यास। जी विधाने जर तर रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात। आता जर तरने सुरू होते आपण, त्यानंतर प्रमेय, व्यत्यास हे सुद्धा विधाने आहेत। व्यत्यास, प्रमेय, सिद्धता गेल्या वर्षी आपण
नववीमध्ये प्रमेय सिद्धता थोडंफार आठवत असेल, प्रमेय असेल तर त्याला बक्ष असतो, साध्य असतो, सिद्धता असते. ओके, हेच थोडंसं तुम्ही वासापूर्ण दिलेली माहिती. प्रमेय म्हणजे काय? प्रमेय म्हणजेच सिद्ध केलेल्या गुणधर्माला प्रमेय म्हणतात. व्याख्यास म्हणजे काय? एखादे सशर्त विधान दिले असेल त्यातील पूर्वांग आणि उत्तरांग यांची अदलाबदल होते, म्हणजे म्हणजेच पक्ष आणि साध्य यांची काय होते? अदलाबदल होते. मिळणारे नवे मूळ विधानास व्याख्यास असे म्हणतात. आणि सर्व बिन माहिती तुम्ही वाचा. प्रमेय नंतर सिद्धता देतो, नंतर साध्य, म्हणजे प्रमेयाला साध्य असतं, साध्य घेतल्यानंतर आपण काय करतो? सिद्धता लिहितो. हे सर्व व्याख्या दिलेल्या आहेत, एकदा वाचून घ्या, त्यानंतर आपण स्वाध्याय सोडवूया. खालील प्रश्नाची विचारपूर्वक आकृती काढा आणि आकृतीला अनुसरून उत्तर लिहा. दोन लघुकोन परस्परांचे कोटीकोन असू शकतात का? तर होय. पहिलं उत्तर आहे होय. होय. ओके, आता आकृती कशी काढू शकतो आपण? हा एक कोन, हा एक कोन, म्हणजे एक तुम्ही व्यवस्थित काढा कोणते. समजा हा घेतला 40 अंश, हा घेतला 50 अंश. दोन्ही कोण कसे आहेत? लघु कोण आहेत. आणि 40 अधिक 50 किती होतात? 90. म्हणजे दोन्ही कोण परस्परांचे कोटीकोन आहेत. तुम्ही नावं देऊ शकता, कोण ए, कोण बी, कोण सी, कोण पी, कोण क्यू आणि कोण आर. म्हणजे ए बी सी आणि पी क्यू हे परस्परांचे कोटीकोन आहेत. तुम्ही 160 घ्या, 130 घ्या, हे दोन्ही लघुकोन आहेत. आणि ते लघुकोन काय? लघुकोनाची बेरीज किती येते? 90. म्हणजे दोन लघुकोन कोटीकोन असू शकतात. पहिलं कळले? ओके, नेक्स्ट. दुसरं, दोन विशाल कोण परस्परांचे पूरक कोण असू शकतात का? तर नाही. दोन विशाल कोण जर आपण घेतले तर त्यांची बेरीज 180 पेक्षा काय होईल? जास्त असेल. म्हणजे हे पूरक कोण असू शकत नाही. हे उत्तर काय? नाही. ओके, तर उत्तर एक कोण घेतला. विशाल कोण म्हणजेच काय? ज्या कोणाची बेरीज 90 पेक्षा जास्त असते. म्हणजे आपण घेतला 100 आणि एक घेतला 120, बेरीज किती होते? 220. 180 पेक्षा काही जास्त गेली. ओके, नेक्स्ट. तिसरं, दोन लघुकोण परस्परांचे पूरक कोण असू शकतात का? तर दोन लघुकोणसुद्धा परस्परांचे पूरक कोण असू शकणार नाही. उत्तर येईल नाही. नेक्स्ट, चौथं, दोन संलग्न कोण परस्परांचे कोटीकोण कधी असतील? दोन संलग्न कोण परस्परांचे कोटीकोण कधी असतील? तर दोन या प्रकारे आकृती असेल. दोन संलग्न कोण, समजा हा 60 घेतला, हा 30 घेतला, तर या प्रकारचे दोन कोण कोटीकोण असू शकतात. ही आकृती कळले? या दोन्ही कोणाची बेरीज 90 आणि ते या संलग्न पाहिजेत. मग ही आकृती आपल्याला काढता येईल. त्यानंतर पाच, दोन विशाल कोण परस्परांचे रेषीय जोडीचे कोण असू शकतात का? तर नाही. ओके, आता दिलेले विधान जर त्या रूपातल्या चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. ओके, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतात. आपण कसं लिहू शकतो? जर चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतील, जर चौकोनाचे सम्मुख कोण पूरक असतील तर तो कोण तो चौकोन चक्रीय असतो. किंवा जर चौकोन चक्रीय असेल तर त्याचे सम्मुख कोण पूरक असतात. जर चौकोन चक्रीय असेल तर त्याचे सम्मुख कोण पूरक असतात. सातवं, पुढील विधानाचे व्याख्यास लिहा. आयताचे कर्ण एकरूप असतात. जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. जर चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो आयत असतो. ओके, नेक्स्ट. किंवा जर चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. नेक्स्ट, पुढील विधानातील पक्ष साध्य लिहा. जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील तर त्याचे तिन्ही कोण एकरूप असतात. तर पक्ष असं आपण त्रिकोण ABC-मध्ये घेऊ शकतो. त्रिकोण ABC-मध्ये पक्ष देतोय कोण ए बरोबर एकरूप कोण बी, तिन्ही बाजू एकरूप असते. ओके, बाजू घेऊया.
पक्षी गाईल तिन्ही बाजू, बाजू ए बी एकरूप बाजू, बी सी एकरूप बाजू, ए सी तिन्ही बाजू एकरूप असतील. साध्य काय येईल? साध्य बरले तो कोण ए एकरूप कोण बी एकरूप कोण सी. म्हणजे हा जो त्रिकोण काढला, त्रिकोणाचे तिन्ही बाजू एकरूप असतील तर त्रिकोणाचे तिन्ही कोण एकरूप असतील. ओके, या पहिले जर पक्ष हा झाला साध्य. ओके, नेक्स्ट नऊ, खालील विधानांसाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावरून पक्ष साध्य लिहा. दोन समभुज त्रिकोण समरूप असतात. तर आकृती काढूया, दोन समरूप त्रिकोण. आपण दोन समभुज त्रिकोण, एक दोन, हा एक समभुज आहे, हा दुसरा समभुज आहे. समभुज म्हणजे तिन्ही बाजू समान. ओके, ए बी सी हा पी क्यू आर आहे, यांचे सुद्धा ही बाजू समान झाली. ओके, नामनिर्देशित आकृती काढले, पक्ष काय येईल? त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर हे समभुज त्रिकोण आहेत. पक्ष काय येईल? पक्ष आता तुम्ही लिहा, या ठिकाणी मी लिहित सांगतो, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर हे समभुज त्रिकोण आहेत, हे समभुज त्रिकोण आहेत. मग साध्य काय येईल? साध्य त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर, समरूप त्रिकोण पी क्यू आर हे झालं साध्य. नेक्स्ट दुसरं, जर रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील, जर रेषीय जोडीतील कोण एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोण काटकोण असतो. आता आकृती या प्रकारे आकृती काढता येईल. दोन रेषीय जोडीतील कोण आहेत, हा ए ओ बी या ठिकाणी सी. आता रेषीय जोडीतील काटकोण असतील, पक्ष काय येईल? कोण ए ओ सी, पक्षामध्ये कोण ए ओ सी बरोबर कोण बी ओ सी बरोबर काय, रेषीय जोडीतील कोण एकरूप असतो, सॉरी बरोबर बी ओ सी, हे दोन कोण एकरूप आहेत. ओके, म्हणून प्रत्येक कोण काटकोण साध्य येईल. ए ओ सी कोण ए ओ सी, कोण ए ओ सी बरोबर कोण बी ओ सी बरोबर 90, हे झालं साध्य. कारण का ते काटकोण म्हणजे किती, 90. या प्रकारे दिवस 3 आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण दिवस 4 बघणार आहोत, दिवस 4 आपण बघणार आहोत. थँक्यू.